नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली होती. आता आपण स्थानिक किमतीची काही उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण आहे 2,73,597 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे. आता यामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया. या संख्येत 7 हा अंक 10,000 आणि एकच स्थानावर आला आहे. जो 10,000 स्थानावर आहे त्याची स्थानिक किंमत आहे ते 70,000 वजा एकच स्थानावर आहे त्याची स्थानिक किंमत येते 7. म्हणून 70,000 वजा 7 बरोबर 69,993 एवढी त्याची किंमत आहे. आता दुसरं उदाहरण पाहूया आपण. 71,698 या संख्येतील 7, 8 व 6 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे. या संख्येमध्ये 7 हा अंक 10,000 स्थानावर आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 70,000. त्यानंतर 8 हा अंक एकच स्थानावर आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 8 येणार आहे. आणि 6 हा अंक शतक स्थानावर आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत येईल 600. आता यांची बेरीज 70,000 + 600 + 8 बरोबर 70,608 एवढं उत्तर येईल. तिसरं उदाहरण पाहूया. 715 * या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक 27 आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. आता स्पष्टीकरण पाहूया. एक नियम आहे इथं. जर एखाद्या संख्येत दशक व एकक स्थानावर असणारा अंक हा जर समान असेल तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक हा त्या अंकाच्या 9 पट असतो. मग 27 कुणाची 9 पट आहे, म्हणजे किती 9 = 27? उत्तर येतं 3 * 9 = 27 म्हणून त्याची उत्तर येणार आहे त्या अंकाची किंमत आहे 3. स्टारच्या जागेवर 3 हा अंक असेल.